भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश सदस्य, रायगड जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा कार्यतत्पर नगरसेविका दर्शना भोईर यांचा वाढदिवस मंगळवारी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला. वाढदिवसाचं औचित्य साधून शहरातील रोज बाजार येथे फुफ्फुसांची क्षमता तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराचं उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते आणि महापौर डॉ कविता चौतमोल यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं. यावेळी त्यांनी दर्शना भोईर यांच्या कार्याचं कौतुक करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या शिबिराच्या उद्घाटनावेळी उपमहापौर सीताताई पाटील, नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, नितीन पाटील, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्षा वर्षा नाईक, सुहासिनी केकाणे, कामगार नेते रवी नाईक, सपना पाटील, कविता पाटील, अरुणा पाटील, इंदुताई कोल्हे, सुमती काठे, मंदा राऊत, साहेबराव घुमरे, आत्माराम लवाटे, कांता लवाटे, रंजना जितेकर, अंजली इनामदार, अक्षया चितळे, संतोष ढगे, राजू कोळी, राकेश जाधव, अनंत गुरज, प्रसाद म्हात्रे, सुमन काझी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. या शिबिराचा लाभ अनेक नागरिकांनी घेतला असून यावेळी दर्शना भोईर यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त शुक्रवारी योजना आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यामध्ये काही निवडक योजनांची माहिती नागरिकांना देऊन त्याचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांचा नोंदणी कार्यक्रमही घेण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असं आवाहन नगरसेविका दर्शना भोईर यांनी केलं आहे. आणि खऱ्या अर्थाने ताईचं कार्य जे आहे ना, सगळ्यात ताईचं लाडका वॉर्ड म्हणजे हा जीव असलेला रोज बाजार. आता ताईने सांगितलं की प्रत्येक काम जे असतं त्या ताई करूनच जातात आमच्याकडनं. थोडं जरी इथल्या लोकांना त्रास झाला तर आम्हाला पहिले कळलं की इथे काय झालेलं आहे. कुठे पत्रा निघाला असेल, कुठे छत निघाला असेल, पाणी गळालं असेल, कुठे तुमच्या पेट्या कुठल्या असतील, बर्फ नसेल, मच्छी मार्केटला काही त्रास झाला असेल, सगळ्यात पहिले ताई आम्हाला कळतात. मग आम्हाला तेव्हा कळतं की तुम्हाला काय त्रास आहे. अशा प्रकारे सगळीकडे लक्ष ठेवणार आपल्या दर्शनात नाही. थोड्या गोष्टीकडे लक्ष असतं. मग टॉयलेटचे दरवाजे तोडलेत, नळ निघालेत का, पाणी नाहीये, हे पण त्या स्वतः जाऊन बघतात, घरातून बसून बघत नाही. मग अशा नगरसेविका मिळणं खूप कठीण आहे. आणि ताई म्हणजे खाली उतरून ग्राउंडवर उतरून काम करणार. बाकीच्या नगरचं फोन आला हा पहा तो अधिकारी पाठवतो इथे असं नाही. स्वतः जाणार, स्वतः प्रत्येक ठिकाणी पाणपोळे असेल, बसस्थानक असेल, रस्त्यावर कुठे कुठे तुमचे गटर टाकणं असेल किंवा पेवर ब्लॉकचं काम असेल, हे सगळे कामं दर्शन देत तुमच्यासाठी करतात. या मार्केटचं काम आपल्या 2 वर्षापूर्वी अगोदरच, म्हणजे कोरोनाच्या अगोदरच आपल्याला घेता आलं असतं. दुर्दैव आहे आपलं की आपल्याला आपल्याकडं एक संध स्वतःचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न नसल्यामुळे आपल्याला या इथे आता लगेच आपल्याला मार्केट मोठं आपल्याला उभं करता येत नाही. परंतु आहे त्याचं तरी दुरुस्तीचं काम हे आता आपण हातामध्ये घेत आहोत. अशा प्रकारेच या इथे आपल्याला टॅक्स हा आपला उत्पन्नाचा आणि कोणत्याही कामांचा आणि एक महत्वाचा असा स्तोत्र समजला जातो. आज टॅक्सच्या बद्दल बोलण्याची एक सध्या एक फॅशन आलेली आहे टॅक्सच्या विरोधात बोलण्याची. परंतु ते विरोधक आहेत, विरोधकांना या इथे उलट कामं झाली तर मग सध्या त्यांना त्रासच होणार आहे. त्यांना माहिती आहे की त्यांचा पक्ष आहे हा दिवसेदिवस कमी कमी आणि फक्त कमीच होत चाललेला आहे, त्यांची माघारच होत चाललेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर सरकार या इथे कामं व्हायला लागली तर मग त्यांचा पक्ष लोक नापशेष होईल अशी त्यांना भीती वाटते. परंतु त्यांना काय भीती वाटते हे महत्वाचं नाहीये. महत्व याला आहे की या इथे महानगरपालिकेचं काम कशा प्रकारे होऊ शकेल, त्या दृष्टीने उत्पन्नाचे स्तोत्र उभे राहणं कसे आवश्यक आहेत हे महत्वाचे असतात. दर्शनाताईंनी या इथे झोपडपट्टी पुनर्वसनाचा आता इथं प्रकल्प चालू आहे, त्याच्यामध्ये सुद्धा ज्यांना या इथे त्यांना त्यांची घरं भेटण्यासाठी काही अडचणी वगैरे येत आहेत तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांची नेहमी सध्या धडपड चालू असते. त्याचबरोबर लाईन अळी असेल किंवा मिळकल्या सोसायटी असेल, कोळीवाडा असेल, रोहिदासवाडा असेल, मार्केटयार्ड असेल, सर्व ठिकाणी त्यांचा वावर असतो. आणि नेहमी सांगता एक अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवणं हा हे सांगता नेहमी सांगता ते उठवत असतात. आणि त्याच्यामुळेच त्यांना झाशीची राणी या उपाधीने सुद्धा त्यांना आवडलं जातं. त्यांनी अशाच प्रकारे कार्यरत राहावं. आज या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या दीर्घायुष्याची मी इथं सांग मी या इथे मी मनोकामना करतो.